नमस्कार। खूप दिवसानंतर आपण लँड सर्व्हेची पार्ट टू ची व्हिडिओ बनवत आहोत। पार्ट वन मध्ये आपण मशीन लेवल मध्ये कशी लावायची ते शिकलो, त्याच्यात आपण या इन्स्ट्रुमेंटचं सर्व माहिती सांगितली मी तुम्हाला, बॅटरी वगैरे। आता आपण काय करू, पार्ट टू मध्ये हा जॉब कसा बनवायचा आणि पॉइंट कसे घ्यायचे हे आपण या व्हिडिओमधून तुम्हाला समजून सांगू। आता आपण चालू करूया। मशीन लेवल मध्ये लावलेली आहे, आता आपण जॉब कसा ओपन करतो तो दाखवतो। इकडे दिसतंय ना, हे बघा, इथं नॉर्थिंग, ईस्टिंग आणि झेड, झेड म्हणजे इलेव्हेशन असतं, पॉइंट नंबर असतो आणि हाईट, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट HT म्हणजे। आता बघा, मेन्यूमध्ये गेलो, जॉबमध्ये गेलो आपण, नंतर क्रिएट म्हणून एक ऑप्शन येतं, क्रिएट ऑप्शन येतं, डिलेट ऑप्शन येतो, फंक्शन आणि इन्फॉर्मेशन। आपल्याला आता नवीन जॉब ओपन करायचा आहे म्हणून आपण क्रिएटवर क्लिक करणार। क्रिएटवर क्लिक केला तरी इथं आपण जॉब नेम टाकायचा, म्हणजे आपला जागेचा नाव असेल किंवा सर्वे नंबर असेल किंवा क्लायंटचा नाव असेल तो आपण इथं इनपुट करायचा। आता आपण आम्ही हा आमच्या अलिबागच्या एरियात आहोत, तर मी हा श्रीगाव म्हणून नाव टाकतो, श्रीगाव। आणि आजची तारीख टाकायची, किती आजची तारीख असेल, आजची तारीख किती आहे, 13 तारीख, 12 तारीख आहे, सॉरी, आजची तारीख 12 टाकले। असा याप्रमाणे आपला जॉब नेम ठेवायचा, म्हणजे विलेज नेम आणि आजची काहीतरी डेट असेल ती ठेवायची, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात राहतं। एंटर करायचं, तरी इथं ऑप्शन येतं, प्रेस ओके टू क्रिएट जॉब, हे बघ, इथं ओके केला, एंटर केला तरी ओके होतं, हला क्रिएटिंग जॉब, आपला जॉब ओपन झाला। या प्रकारे आपण जॉब ओपन करू शकतो। आणि जॉब ओपन केल्यानंतर आपल्याला पहिले मशीन, म्हणजे इथला पॉइंट क्रिएट करायचा आहे। हा पॉइंट पहिले क्रिएट करूया। आपण पॉइंट बनवलेला होता एक स्टेशन नंबर 1 म्हणून, खाली पॉइंट बघा असा पॉइंट बनवला होता। आता त्याच्यावर आपण ही मशीन लावलेली आहे। आता आपल्याला या पॉइंटवर ही मशीन पूर्ण सेट करायची आहे। मग आता आपण ह्या अननोन मध्ये गेलो, इकडे अननोन ऑप्शन आहे, एक स्टेशन सेटअपमध्ये अननोन ऑप्शन आहे, त्या अननोन ऑप्शनवर क्लिक केला, एंटर केला। मग आपण इथे हा पॉइंट नंबर 1 आहे म्हणून आपण इथे 1 टाकला, ओके। आणि याची ईस्टिंग, नॉर्थिंग आणि इलेव्हेशन ही आपल्याला टाकायची आहे। आता आपण ईस्टिंग मी हजार हजार पकडतो, हजार हजार, आणि इलेव्हेशन आपण इथला 100 पकडूया, एंटर केला। पॉईंट नंबर 1 आपण टाकलेला म्हणून तो 1 आला। आणि इथं कोड विचारते, कोड काय, आता हा पॉईंट स्टेशन नंबर 1 आहे, STN शॉर्ट फॉर्ममध्ये टाकायचा, STN स्टेशन नंबर, मोड चेंज केला आणि 1 टाकला आणि एंटर केला। आता विचारत आहे हाईट, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट टेप देते, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट कशी मोजायची ते पण दाखवतं। हा ही टेप आहे आपली 3 मीटरची, इथं खाली ठेवायचं आहे जो आपण पॉईंट घेतला आहे तिथं ठेवला। तरी हा बघा, इथं प्लसचा चिन्ह आहे, या प्लसच्या चिन्हापर्यंत जितकी लेंथ येईल ती आपल्याला तिथं मेजर करायची आहे, 150 सेंटीमीटर, म्हणजे 1.557 ही आपली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आली, ग्राउंड लेवलपासून हाईट 1.557 ही आपली ग्राउंड लेवलपासून हाईट आली इन्स्ट्रुमेंटची, एंटर केलं। आता आपल्याला विचारत आहे कॉर्डिनेट आणि अँगल। आता आपण नवीनच जॉब ओपन केला आहे, आपल्याकडं कॉर्डिनेट नसतं, तर आपल्याला आता अँगल सिलेक्ट करून आपण नॉर्थला ही सेट करू। आता नॉर्थला सेट करूया, तुझं हे आहे ना, नॉर्थ आहे ना, तो दे जरा, ठीक। आता आपण मशीन नॉर्थला सेट करूया, त्याच्यात नॉर्थ दिलेली आहे बघा, फिरतं आहे, हे आता रेड आहे तो नॉर्थ। आता आपला हा बाण आणि हा बाण सेम आले पाहिजे, आपली नॉर्थ आहे इकडं, या साईडला आपली नॉर्थ आहे, तर आता आपल्याला मशीनची पण डायरेक्शन तिकडंच न्यायची आहे। आता इकडे या पहिले, इकडं, आता पहिलं आपण इथं ऑप्शन आलं आहे ना,
कोऑर्डिनेट आणि अँगल. आता आपण पहिला अँगल, पहिली मशीन लावतो तेव्हा अँगलच सिलेक्ट करायचा. अँगल सिलेक्ट केला, बॅक साईड दोन नंबर टाकला. आता हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपण किती म्हणजे झिरोच ठेवायचा. ओके, नंतर ए झेड अँगल झिरो झिरो. ओके, आता आपण मेजर करूया पॉईंट. आता डायरेक्शन ला लावायला लागेल पहिले, नॉर्थ साईडला. नॉर्थ इकडे आहे, नाही दिसणार. आता अँगल सेट झाला, ही नॉर्थला मशीन लागलेली आहे. आता आपल्याला इकडचा पॉईंट घ्यायचा आहे. हे बघा, इकडे या साईडला आहे, हे लॉक आहेत. हे बघा, हे असा लागला. आता आपण सेट केलं आहे मशीन, हा दाबला की मशीन अजिबात हलणार नाही, आणि हा जर काढला तरी मशीन हलतं. हे बघा, आणि हा लावला तरी मशीन लॉक एकदम. आता आपण परत एकदा लावायला लागेल, मला थोडा हलला. ओके झाला, नॉर्थला मशीन लागली. हा पण सेम आहे, हा पण वरती खालती होतं, वर्टिकली रोटेड होता, आणि हा हॉरिझॉन्टली. आता आपण हा लॉक करूया आणि पॉईंट घेऊया. आता बघा, याला टार्गेट चेंज करायला लागतं. टार्गेट एक असतं, आपण प्रिझम पकडतो त्याच्यावर ऑफसेट दिलेलं असतं, 30 mm किंवा प्लसमध्ये असतं किंवा मायनसमध्ये असतं. आता आपण पहिले टार्गेटमध्ये जाऊया, टार्गेट चेंज करूया. आता माझ्याकडे मी नॉर्थिंग घेताना मी प्रिझम वापरत नाही, मी नॉन प्रिझमनीच पॉईंट घेतो. आता हा बघा, एन प्रिझम म्हणजे नॉन प्रिझम, याची हाईट पण मी झिरो ठेवलेली आहे नॉन प्रिझमसाठी, आणि ऑफसेट पण झिरो ठेवला आहे. आता एंटर केला, सेट झाला. आता मी मेजर करतो पॉईंट, मेजर केला. आता मला ती रीडिंग आली त्या तिथली, म्हणजे त्या अँगलला आता मशीन सेट होणार आहे. हा एंटर केला की त्या अँगलला मशीन आपोआप सेट होईल. एंटर झाली, रेकॉर्ड स्टेशन झाला. आता ही नॉर्थला मशीन सेट झाली आपली. आता परत तिथलाच एक पॉईंट घ्यायचा. हा बघा, आता इथं नॉर्थिंग इस्टिंग आणि त्याचं इलेवेशन आला, आणि हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट झिरो ठेवायचा कारण आपण नॉन प्रिझमने हा पॉईंट घेतला आहे म्हणून. हा एंटर करायचा आणि इथं कोड टाकायचा नॉर्थ म्हणून, एन एन म्हणजे नॉर्थ. शॉर्ट फॉर्ममध्ये टाकायचे सर्व, तुमच्या लक्षात राहतील त्याप्रमाणे टाका तुम्ही. एंटर झाला, आता आपली मशीन सेट झाली. या प्रकारे आपण मशीन सेट करू शकतो आणि करूच या प्रकारे. आता आपण पॉईंट कसे घ्यायचे ते आपण शिकूया. ओपनिंग, आता आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत. पॉईंट घेण्यासाठी या प्रिझमचा उपयोग केला जातो. हा प्रिझम आपण पाठशाला दाखवलेला होता, याची माहिती सांगितलेली होती. इथून हाईट वगैरे असतं, हाईट वरती खालती केला जातं. हा याच्यात हा प्रिझम आहे, हा 2.6 meter उंच आहे, म्हणजे 2.6 meter हा उंच होऊ शकतो. हे बघा, इथं दिलेलं आहे 264 cm, 2.64. हां, इथं लॉक करायचं. आता आपल्याला तेवढ्या उंचीची गरज नाही, जिथं दिसत नाही तिथं हा उंच करायचा असतो, दिसतं तिथं उंच नाही करायचं. आता आपण हा सेट करू 1.5 किंवा 1.6 सेट केला, 1.5 सेट केला तरी चालतं. फक्त तिथं हाईट कितीला सेट करतो ती हाईट इथं टाकायची फक्त. आता मी 1.5 सेट केला आहे म्हणून मी 1.5 हाईट टाकेन. आता बघा, इथं लेवल पण दिलेली आहे. हा पॉईंट इकडे, ही लेवल आहे इथं. ही लेवल हा बरोबर परफेक्ट या सेंटरला ठेवून हे करायचं असतं, तोच पॉईंट घ्यायचा. नाही तर पॉईंट घ्यायचा नाही, नाही तर क्रॉस इकडं तिकडं कुठं पण पडू शकतं पॉईंट. आणि हा प्रिझम आहे, हा रिफ्लेक्ट करतं पॉईंट, मशीनमधून रे येतात याच्यावर पडतात, हे रिफ्लेक्ट होतं आणि इथला पॉईंट आपल्याला सर्व मेजरमेंट सर्व येतं, म्हणजे नॉर्थिंग इस्टिंग आणि तो किती ग्राउंडपासून उंच आहे ते सर्व आपल्याला मिळून जातं, डिस्टन्स वगैरे सर्व. त्याच्यामुळे याच्यात एवढंच आहे. आणि इथं ऑफसेट असतं, हा 30 cm ऑफसेट आहे, 30 mm ऑफसेट आहे. या साईडला लावला तर +30 mm, या साईडला लावला तर -30 mm. हा निघू शकतो, हा इकडं लावला तर मायनस आणि या साईडला लावला तर प्लस. या प्रकारे आपण हा प्रिझम एक्सचेंज करू शकतो, इकडं तिकडं करू शकतो. ओके, आता आपण पॉईंट घेऊया. आता कुठला तो वॉलचा पॉईंट घेऊया, आपण कसा पॉईंट घ्यायचा तो दाखवतो. पटकन ठेवू त्या वॉलला पकड. तर ही मशीन आहे, हे बघा, हे दोन असतात बघा, इथं दाखवतो बघा. हा वरचा एक
आणि एक खालचा. या वरच्याच्यात एक बाण आहे, त्रिकोण टाईप आहे, तो दिसेल का नाही याची गॅरंटी नाही, पण तो असतं ना तो प्रिझम पकडला आहे त्याच्याकडं बरोबर लावायचा, म्हणजे आपली ला डायरेक्शन फिरत नाही आपले. आता बघा, हा मी इथं पकडला, हा फिरवला, हा त्या साईडला आहे तो, मी त्या साईडला बरोबर असा हे करन, मला त्रिकोण दिसतं आहे याच्यात, दिसतं आहे नाही दिसत ना, राव दिसत, याच्यातून एक त्रिकोण दिसतं, तो त्रिकोण बरोबर त्या प्रिझमवर पकडायचा, थोडा लांब जा, पकडला, हा लॉक करायचा, हा पण लॉक करायचा, नंतर आपल्याला पॉईंट कुठं आहे तो समजतं. आता वरती थोडासा गेला आहे, हा बघ याच्यातून दाखव, प्रिझम दिसते का बघ, दिसला प्रिझम, ओके, या प्रकारे याच्यातून हा प्रिझम दिसतं. आता आपण तो बरोबर सेंटरला ठेवायचा, ओके, सेंटरला ठेवला, ही माझी ऑटो फोकस आहे, डायरेक्ट फोकस होतं, जर ऑटो फोकस नसेल तर तुम्हाला हा फिरवायला लागतं, हा झूम इन, हा वारसा आहे, हा झूम इन होतं आणि झूम आउट होतं, या प्रकारे तुम्ही हे करू शकता. आता माझे ऑटो फोकस आहे त्याच्यामुळं मला काय झूम इन झूम आउट करायची गरज नाही, माझा डायरेक्ट फोकस होऊन जातो. आता मी तिथं पकडला आहे, आता मी तिथला पॉईंट घेणार, हवा MSR1 म्हणजे हा मेजर करतो, MSR1 हा बटन दाबला, हे बघा आता हे नॉर्थिंग ईस्टिंग इलेव्हेशन काहीच नाही, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपण चेंज करूया, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किती 1.5, म्हणजे त्यांनी पकडलेल्या प्रिझमची हाईट विचारली आहे त्यांनी इथं, आता आपण ती पकड टाकलं किती 1.5 म्हणून. आता आपण मेजर करतो तो पॉईंट, हे बघा, हां झाला, आता आपल्याला तिथला पॉईंट आला नॉर्थिंग ईस्टिंग इलेव्हेशन, हे सर्व आपल्याला मिळून आले, हाईट किती टाकली 1.5, आणि हा एंटर करायचा, हा एंटर केला तरी आपल्याला तिथला हाईट आपण टाकली 1.5 आणि इथला कोड विचारतं. आता त्यांनी गेटजवळ पकडला, मग मी इथं गेट टाकन, गेट नाव टाकन, तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्येच टाकू शकता, असं काय नाही पूर्णच नाव टाकायला पाहिजे, आपण जेव्हा डाटा डाउनलोड करू तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे हा पण कुठला पॉईंट घेतला. आता मी गेट टाकला आणि एंटर केला, पॉईंट स्टोअर झाला. आता दुसरा एक पॉईंट घे, इथं या कुठंतरी, हा इथला कुठला तरी चालेल, जास्त गावतात नको, जेव्हा पॉईंट घेण्यासाठी एक आपला माणूस गेलेला असतो, जर त्याला आपण एवढे लांबून हाक मारू शकत नाही तर आपल्याकडे एक ट्रिक असतात, म्हणजे जर त्याला इकडं जायचं असेल तर आपण इकडं जायला असा हात करतो आणि या साईडला जायचं असेल तर या साईडला जायला हात करतो, आणि जर तिथला पॉईंट झाला की आपण दोन असे हात वरती करून आपण त्याला सांगतो की पॉईंट झाला म्हणून. आता बघा त्याच्याकडे बघा, मी दाखवतो बघा, स्वप्नील इकडे बघ या साईडला, हा चल झाला, असा हात केला तरी त्याला बरोबर समजून जातं की झाला म्हणून. या अशा ट्रिक आहेत, त्या तुम्ही वापरा, त्याच्याने आपला आवाज जास्त काढायला लागत नाही, जास्त लांब गेल्यावर प्रॉब्लेम होतं, मग एवढ्या लांब आपल्याला ओरडता नाही, हे वापरा, ही ट्रिक खूप फायदेशीर आहे, नाही तर आवाजाची वाट लागतं पूर्ण, ही जास्त करून वापरा. आता तो तिथं गेलाय, आता आपल्याला तिथला पॉईंट घ्यायचा आहे, तर आपण सेम तसाच तीच प्रोसिजर आहे, आपण हा लॉक काढायचा, दोन्ही लॉक काढायचा, फिरवायची मशीन व्हर्टिकली पहिले फिरून घ्यायची, त्या डायरेक्शनला लॉक करून ठेवायची मशीन. आता तिकडं मी त्या अँगलला मी सेट केला आहे, हा आता लॉक केला मी, आता व्हर्टिकली आपल्याला वरती खालती काय करायचं आहे ते करायचं. आता मग करतं व्हर्टिकली बरोबर आलं, आता तिथं तो गेला आहे, आता आपण तिथं मशीन लावलेली आहे. आता मी पॉईंट बघतोय, आता हे बघा इकडे परत एकदा, आता हा उंच वरती असेल, थोडाफार वरती असेल तर हे नॉर्मली वरती खाली करण्यासाठी हे फूट स्क्रू म्हणजे स्क्रू दिलेले आहेत, याच्याने आपण वरती खाली करू शकतो, म्हणजे जरा प्रिझमच्या वरती असेल तर आपल्याला खाली आणण्यासाठी याचा उपयोग करायचा, हा डायरेक्ट लॉक काढून करायचा नाही, हा म्हणजे थोडाफार हलवण्यासाठी याचा उपयोग केला जातो, हा पण व्हर्टिकल असेल थोडा इकडं तिकडं तर हा फिरून तो आपण त्या पॉईंटवर आणू शकतो परफेक्ट. आता मला तो परफेक्ट पॉईंटवर आणायचा आहे, थोडा क्रॉस आहे, आणला आता पॉईंट, आता मी परत एकदा मेजर करते, सेम प्रोसेस आहे, कायच करायचं नाही, जिथं आपल्याला तो पकडेल
प्रिझम घेऊन तिथलं आपल्याला त्या डायरेक्शनला सेट करून आपल्याला पॉईंट घ्यायचा, मेजर घ्यायचा. ह्या बघा, नॉर्थिंग ईस्टिंग इलेवेशन हे सर्व आलं. आता आपल्याला एंटर करून आता तिथला कोड टाकायचा, तिथं वॉल आहे म्हणून मी वॉलचा कोड टाकला आणि एंटर केला, झाला रेकॉर्ड. अशा प्रकारे आपण जागेवर जाऊन पॉईंट घेऊ शकतो. आता आपल्याला मशीन शिफ्ट करायची असेल तर कशाप्रकारे करतो आपण ते सुद्धा दाखवतो. आता इथं कसा हा एक नंबर टाकून पॉईंट सेट केला आहे, त्याचप्रकारे आपल्याला दुसरीकडं जायचं आहे आणि तिकडं आता पलीकडं जायचं आहे. पलीकडं जाम झाडी आहे, आपण तिकडचे पॉईंट घेऊ शकत नाही, तर आपल्याला एक तर स्टेशन सोडायला लागेल पुढं कुठंतरी आणि तिथून आपल्याला बाकीचे पॉईंट घ्यायला लागतील. तर तो स्टेशन कशाप्रकारे सोडला जातो तो आपण या आज न बघता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पार्ट 3 आपण एक बनवू, म्हणजे त्याला पण ती पण प्रोसेस जरा मोठी आहे, या एकाच व्हिडिओमध्ये होणार नाही. सेम प्रोसेस म्हणजे कशी आहे, इथं कसा आपण चौकोन बनवला म्हणजे स्टेशन नंबर 1 बनवला, त्याचप्रकारे दुसरीकडं आपल्याला स्टेशन नंबर 1 बनवायला लागेल आणि तिथला आपल्याला तो पॉईंट मेजर करायला लागेल, म्हणजे तो लेवलमध्ये पकडून आपल्याला मेजर करायला लागेल. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्येच बघू, या व्हिडिओमध्ये नको. चालेल, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही जरूर शेअर करा. थँक्यू.